नमस्कार मंडळी, आज आपण मस्त डोनट्सची रेसिपी बघणार आहोत. आज फक्त डोनट्सची रेसिपी दाखवणार आहे, ब्लॉगमध्ये जास्त काही शेअर करणार नाही, कारण की डोनट्सची रेसिपी प्रॉपर शेअर झाली पाहिजे. तर इथे मी एक कप मिल्क कोमट दूध घेतलेलं आहे, त्यानंतर इन्स्टंट ड्राईस्ट घेतलेलं आहे 2 टीस्पून. टीस्पून आणि टेबलस्पूनमध्ये फरक आहे. आणि शुगर जी घेतलेली आहे 1 टेबलस्पून. टेबलस्पून म्हणजे आपला मोठा पोह्यांचा चमचा, टीस्पून म्हणजे हा ज्या चमच्याने मी हलवते आहे असा लहान चहा पावडरचा चमचा. तर मी 1 कप दूध, 2 टीस्पून इन्स्टंट ईस्ट आणि 1 टेबलस्पून साखर घेऊन मी 5 मिनटं ते फर्मेंट व्हायला ठेवलेलं आहे. ईस्ट छान फर्मेंट होतो तोपर्यंत आपण इथे मैदा घेऊन घेणार आहोत. मैदा हा छान स्वच्छ आहे, गाळलेला आहे, त्यामुळे मला गरज नाही आहे पुन्हा करायची. पण तुमच्याकडे नसेल तर गाळून घ्या, त्याच्याने एरिएशन छान येतं. 2 कप मैदा घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण घालणार आहोत 2 टेबलस्पून पिठी साखर घेतलेली आहे. ऑलरेडी आपण शुगर 1 टेबलस्पून आधी वापरलं आहे, आता 2 टेबलस्पून शुगर आणि चुटकीभर सॉल्ट, कारण की कुठल्याही डेझर्टमध्ये थोडं सॉल्ट घेतलं तर ते छानच लागतं. तर बघू शकता जोपर्यंत आपण ही तयारी करतो तोपर्यंत माझं ईस्ट इथे फर्मेंट झालेलं आहे आणि शुगर जी आहे ती प्रॉपर मेल्ट नव्हती झाली, त्यामुळे मी सगळी अशी व्यवस्थित हाताने ती काढून घेतलेली आहे. तर एवढंच आपल्याला करायचं आहे आणि हलकं कोमट पाणी घ्यायचं आहे. लागेल तेवढं कोमट पाणी घेऊन आपण पीठ भिजवून घेणार आहोत. पूर्णपणे दूध पण वापरू शकता तुम्ही. तर इथे 1 कप दूध आणि 1 कप पाणी असं मला लागलेलं आहे, पण टाकताना थोडं कोमट पाणी टाकायचं, कारण की प्रत्येकाचा मैदा वेगवेगळा असतो, त्याला पाणी वेगवेगळं लागतं. तर हे छान एकजीव करत खूप जोर नका देऊ, हलक्या हाताने मिक्स करा आणि लागेल तसा घट्ट असा डो आपल्याला करून घ्यायचा आहे. घट्टच करायचा आहे, कारण की हा आपण आता बघू शकतात की एवढा स्ट्रेच होत नाही आहे, पण हा असा मळून घेऊ आपण 10 ते 12 मिनटं आणि असा मळत मळत तो खूप छान स्ट्रेची होतो. त्यानंतर त्याच्यामध्ये मी 1 टेबलस्पून बटर घातलेलं आहे आणि छान मी मिक्स करून घेत आहे. बटर जे आहे ते रूम टेम्परेचरवर आहे. सगळे जिन्नस जे पण बेकिंगचे असतात ते रूम टेम्परेचरवर असतात, डायरेक्ट फ्रीजमधून काढून वापरायचे नसतात. रूम टेम्परेचर आल्यावरच आपण ते वापरायचे असतात, याची काळजी घ्या. तर हे आपण छान प्लॅटफॉर्मवर असं मिक्स करत करत 10 ते 12 मिनटं लागतात आणि हा छान सॉफ्ट आपल्याला फील होतं की खूप सॉफ्ट आणि एकजीव झालेला आहे आपला डो. तर आता डो आपला रेडी आहे 10 ते 12 मिनटांनंतर. त्यानंतर काही बटर मी ज्या याच्यात आपल्याला तो प्रूफ करायला ठेवायचा आहे, ज्याच्यात प्रूफ करायचा आहे, त्या भांड्यामध्ये मी बटर लावून घेतलं आहे. वरूनसुद्धा बटर लावून घेतलं आहे आणि हा मी 1 तास प्रूफ व्हायला, साधारण 35 ते 40 मिनटात तो डबल होतो साईजच्या. पण कुठे कुठे थंड वातावरण असेल तर 1 तास पण लागू शकतो. तर 35 मिनटात माझा प्रूफ झालेला आहे, कारण की गोव्यामध्ये ह्युमिडिटी खूप असते, त्यामुळे मग हा छान प्रूफ झालेला आहे, डबल झालेला आहे. असा फुलला पाहिजे तरच आपले बेकिंगचे आयटम्स जे ब्रेड डोनट्स असतात ते छान फुलून येतात. तर आता हा अर्धा डो मी घेतलेला आहे आणि हलक्या हाताने, कुठलाही खूप प्रेशर देऊ नका, नाही त्याचं एरिएशन निघून जातं. हलक्या हाताने असं लाटून घ्यायचं आहे आणि साईज किती जाड, म्हणजे किती मोठे आणि किती जाड डोनट्स हवे ते तुमच्यावर आहे. मी मीडियम साईजचे बनवणार आहे. ही माझी मुलगी आहे ना क्रिशा, तर ती असंच खाली तिच्या फ्रेंड्सबरोबर शेअर करणार आहे. सगळे आपापल्या घरून काही ना काही आणणार आहेत. सो मग तिने मला म्हटलं की तू डोनट्स बनव, जे बाकी नॉर्मली आया सहसा इझिली बनवत नाही, म्हणून मग तिला वाटलं की हा असा प्रकार काहीतरी आपण घेऊन जावं. तर इथे मी ग्लासने शेप दिलेला आहे. माझ्याकडे डोनट कटर आहे पण तो खूप मोठा आहे, तर डोनट्स माहीत नाही आता मुलांना खूप मोठ्या साईजचे खाल्ले जातील की नाही, तर त्यामुळे मी थोडे मीडियम साईजचे डोनट्स असे बनवले आहे. मधून मी सर्कल कट करून घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने सर्व डोनट्स आपल्याला रेडी करून घ्यायचे आहेत. एक गोल झाकण घ्यायचं आणि एक मध्ये कट झाला पाहिजे, अशा पद्धतीने बाटलीचं छोटंसं झाकण असेल तेही चालेल. आणि हे आपल्याला एखाद्या पेपरवर ठेवून द्यायचे आहेत, खाली काहीतरी एक तर प्लास्टिकची पिशवी तरी घ्या, नाही तर मग असा पेपर घ्या की जेणेकरून आपले डोनट्स इझिली आपण काढू शकू, नाहीतर ते चिटकून जातील खाली जर आपण डायरेक्ट प्लेटमध्ये ठेवले तर. आणि आता बघू शकतात हे किती बारीक दिसत आहेत, पण ते जेव्हा छान प्रूव्ह होतील तर ते साईजने डबल होतील.
तर अशा पद्धतीने मी सगळे डोनट्स आधी करून घेतलेले आहेत आणि पुन्हा हे डोनट्स 15 ते 20 मिनटं आपल्याला साईडला ठेवायचं आहे. आणि जर तुमच्या इथे थंड वातावरण असेल तर तुम्ही हे कमीत कमी अर्धा तास ठेवू शकतात. तर हे डोनट्स बघू शकतात, आत्ताच ते फुलायला सुरुवात झालेली आहे. मी हल्का मिल्क लावून घेतलेला आहे. आता जे डोनट्सवरती लावायचा ग्लेज आहे, तर त्यासाठी इथे मी 7 ते 8 टेबलस्पून पावडर शुगर घेतलेली आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये 2 टेबलस्पून कोको पावडर मी ॲड करते आहे आणि व्हॅनिला इसेन्स 1/2 टीस्पून. आणि आपण मिल्क घेणार आहोत लागेल तसं. तर याच्यात डायरेक्ट आपण चॉकलेट ग्लेज पण घेऊ शकतो, पण माझ्याकडे चॉकलेट अवेलेबल नव्हतं म्हणून मी इथे आयसिंग शुगरने किंवा नॉर्मल पावडर शुगरने पण तुम्ही हे रेडी करून घेऊ शकता. इथे 2 टेबलस्पून दूध लागलेलं आहे मला 7 ते 8 टेबलस्पून शुगरला. म्हणजे आधी आपण बघून घ्यायची कन्सिस्टन्सी आणि मग ॲड करायची. खूप पातळ झालं तर ते डोनट्सवर लागणार नाही, खूप घट्ट झालं तरी ते डोनट्सला लागणार नाही. म्हणून मीडियम कन्सिस्टन्सी. जेव्हा आपण चमच्याने पाडतो आहे ना, तर चमचा पूर्णपणे कोट होतो आहे, तर हे त्याची साईन आहे की आपलं प्रॉपर रेडी झालेलं आहे. तर बघू शकतात इथे 20 मिनटानंतर माझे डोनट्स छान फुलले आहेत. तर मी इथे तेल घेतलेलं आहे. मी इथे फ्राय करणार आहे, बेक पण करू शकतो, पण मला बेकिंगचे एवढे आवडत नाही. मी जनरली फ्राय करून घेत असते डोनट्स, दोन्ही पद्धतीने करता येतात. तर हे ना 30-40 सेकंड एका साईडला आणि 30-40 सेकंड दुसऱ्या साईडला, एवढाच वेळ लागतो डोनट्स तळायला. ते बघा, तेलात टाकल्यानंतर अजून छान त्याने गोल शेप घेतलेला आहे आणि छान फुलले आहेत. तर याचा अर्थ आपली रेसिपी एकदम परफेक्ट झालेली आहे. तर बघू शकतात अशा पद्धतीने आपण टर्न करून बघायचं आहे. आपल्याला अंदाज येतो, पहिल्यांदा करत असाल ना तर थोडं कॉन्शियस व्हा आणि 30 ते 40 सेकंड नंतर ते पलटून द्या. आणि गॅसची फ्लेम ही लो टू मीडियम असली पाहिजे. खूप फुल असेल तर डोनट्स आपले जळतील. तर अशा पद्धतीने सगळे डोनट्स आपण तळून घ्यायचे आहेत आणि हे लगेच आपण उलटं पलटं करून 1-2 वेळा काढून घेतलेले आहेत. तर नेक्स्ट बॅच मी तळणार आहे. पण नेक्स्ट बॅच तळत असताना पहिलेचे डोनट्स खूप थंड नको व्हायला, आपण हात लावू शकू. असे झाले की इथे मी 7-8 डोनट्स तळले, मग माझ्या लक्षात आलं की आपल्याला ग्लेज लावावा लागेल. हा बघा, अशा पद्धतीने ग्लेज प्रॉपर कोट होतो आहे आणि वरून स्प्रिंकलर्स टाकतात. पण माझ्याकडे व्हाईट चॉकलेट होतं तर मी ते व्हाईट चॉकलेट ग्रेट करून घेतलेलं आहे आणि मी ते थोडं थोडं हे ओलं असतानाच टाकते आहे, कारण की ते खूप लवकर ड्राय होऊन जातं. मग ते स्प्रिंकलर्स किंवा चॉकलेट आपलं चिपकणार नाही डोनट्सवरती. म्हणून डोनट्स हलके मध्यम गरम असावेत आणि ग्लेजमध्ये ते डीप केल्याबरोबर ते छान सेट होतात. जर जास्त थंड झाले तर ग्लेज पकडणार नाही ते. अशा पद्धतीने मी सगळे डोनट्स इथे जे आहेत सगळे करून घेतलेले आहेत. तुम्ही आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, हेल्प करा, मला सपोर्ट करा, जेणेकरून मी छान वेगवेगळ्या रेसिपीज तुमच्यासाठी घेऊन येईल. आणि अतिशय सुंदर झालेले आहेत डोनट्स, नक्की बनवा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या. बाय.